हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जो एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये, तो प्रश्न पाहणार आहोत. तर तो प्रश्न कोणता आहे बघा, गटात न बसणारी संख्या ओळखा. त्या ठिकाणी आपल्याला चार संख्या दिल्या जातात आणि त्या चारपैकी एक संख्या वेगळी असते, ती वेगळी संख्या आपल्याला ओळखायची असते. आता या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय, इथं ये संख्या आहेत 13, 33, 63 आणि 93. तर आपल्याला यातली वेगळी संख्या ओळखायची आहे गटात न बसणारी. तर मित्रांनो, कोणती आहे बरं? निरीक्षणाने कळतंय का तुम्हाला कोणती आहे? येत असेल तर कमेंट करा. बरोबर, ती संख्या आहे 13. वेगळी संख्या कोणती आहे? 13. आता तुम्ही म्हणाल 13 का? तर मित्रांनो, 33, 63, 93 या संख्या संयुक्त संख्या आहेत, पण 13 ही मूळ संख्या आहे. ओके, आता पुढे बघा. त्यानंतर आहे बघा 49, 64, 81 आणि 25. तर यातली वेगळी संख्या कोणती? त्यातली वेगळी संख्या कोणती कोणती आहे बरं? तर मित्रांनो, 64 ही संख्या वेगळी आहे, कारण 49, 81 आणि 25 या फक्त वर्ग संख्या आहेत. तर 64 ही वर्ग संख्या सुद्धा आहे आणि घन संख्या सुद्धा आहे, कारण की बघा 8 चा वर्ग 64 आणि 4 चा घन काय आहे? 64. म्हणून ही वर्ग सुद्धा संख्या सुद्धा आहे आणि घन संख्या सुद्धा आहे, म्हणून ती संख्या वेगळी आहे, गटात बसत नाही. आता पुढे बघा, 31 आहे, 41 आहे, 51 आणि 61 या चौघांमध्ये वेगळी संख्या कोणती आहे? 31 वेगळी, 41 वेगळी, 51 वेगळी का 61 वेगळी? तर मित्रांनो, 51 ही संख्या वेगळी आहे. का वेगळी आहे? कारण की 31, 41 आणि 61 या मूळ संख्या आहेत आणि 51 ही संयुक्त संख्या आहे. आता पुढचा चौथा प्रश्न बघा, इथे आहे 63, 54, 76 आणि 81. 63, 54, 76 आणि 81 याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती? कमेंट करा बरं. ओके, तर या ठिकाणी वेगळी संख्या आहे 76. का संख्या आहे 76 वेगळी? कारण की 63, 54 आणि 81 या 9 च्या पटीतल्या संख्या आहेत. 63, 54 आणि 81 या 9 च्या पटीतील संख्या आहेत. 76 ही संख्या 9 च्या पटीत किंवा 9 च्या पाढ्यामध्ये येत नाही. ओके, आता पुढे बघा, 59 आहे, 79, 37 आणि 29. बरोबर, तर यापैकी वेगळी संख्या कोणती? तर यापैकी वेगळी संख्या कोणती आहे मित्रांनो? 59 वेगळा, 79 वेगळा, 37 वेगळा का 29 वेगळा? तर मित्रांनो, यापैकी वेगळी संख्या आहे 37. तर का? या ठिकाणी या दोन संख्यांचा गुणाकार केला, 9 गुणिले 5 किती येतात? 45. इथं 9 गुणिले 7 किती येतात? 63. 9 दुणे 18 आणि यांचा गुणाकार केला तर येतं 21. तर या इथल्या ज्या बाकीच्या संख्या आहेत त्या अंकांचा गुणाकार हा 9 च्या पाढ्यामध्ये आहे किंवा 9 च्या पटीमध्ये आहे, आणि इथं 21 ही संख्या 9 च्या पटीमध्ये येत नाही, यांचा गुणाकार केला असता येणारी, म्हणून 37 ही संख्या वेगळी आहे, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा, 36, 49, 46 आणि 81. बघा, 36, 49, 46 आणि 81 यातली वेगळी संख्या कोणती? तर मित्रांनो, यापैकी वेगळी संख्या आहे 46. कोणती आहे वेगळी संख्या? 46. का? कारण की 36 ही वर्ग संख्या आहे, 7 चा वर्ग आहे 36. 49 ही वर्ग संख्या आहे, 7 चा वर्ग आहे 49. 81 हा 9 चा वर्ग आहे, पण 46 कशाचाच वर्ग नाही आहे, म्हणजे ती वर्ग संख्या नाही आहे, चौरस संख्या नाही आहे, म्हणून ती वेगळी आहे. आता पुढे बघा, 42, 30, 74 आणि 56 यापैकी वेगळी संख्या कोणती? आता इथं आहे ना खूप वेगळी ट्रिक्स वापरलेली आहे. बघा, 42, 36, 74 आणि 56 तर या ठिकाणी वेगळी संख्या आहे. बघा कोणती आहे? बघा, ही वेगळी संख्या आहे. बघा, 74 ही वेगळी संख्या आहे इथं. तर 74 वेगळी का बरं? बघा, आता 42 ही संख्या कशी बनली आहे? बघा, 6 गुणिले 6 म्हणजे 6 चा वर्ग अधिक 6, 36, 36 आणि 6, 42. बरोबर, म्हणजे 6 चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये पुन्हा 6 मिळवले की 42 येतात. आता इथं बघा,
पाचचा वर्ग अधिक पाच म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस, पंचवीस अधिक पाच तीस, म्हणजे असंच केलं म्हणजे पाच गुणिले पाच, पाच गुणिले पाच अधिक पाच म्हणजे पाचचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये पाचच मिळवला. इथं सुद्धा बघा, साती साती एकोणपन्नास अधिक सात, साती साती एकोणपन्नास, एकोणपन्नास आणि सात छप्पन्न, पण चौऱ्याहत्तरी संख्या तशी बनत नाही. कोणत्याही संख्येच्या गुण वर्गामध्ये तीच संख्या मिळवल्यानंतर चौऱ्याहत्तर येत नाही, म्हणून चौऱ्याहत्तर हा पर्याय वेगळा आहे. आता पुढे बघा, तीन नऊ तेरा आणि सतरा याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती आपल्याला ओळखायची आहे. कोणती आहे वेगळी संख्या? तर मित्रांनो, नऊ ही संख्या वेगळी आहे. का वेगळी आहे बघा, तीन तेरा आणि सतरा या कशा आहेत? मूळ संख्या आहेत आणि नऊ ही संयुक्त संख्या आहे. ओके, आता पुढे पंचवीस सहासष्ट एकोणपन्नास आणि चौसष्ट याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती मित्रांनो? कमेंट करा. पंचवीस सहासष्ट एकोणपन्नास आणि चौसष्ट याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगळी संख्या आहे सहासष्ट, कारण की पंचवीस हा पाचचा वर्ग आहे, एकोणपन्नास ही वर्ग संख्या आहे, सातचा वर्ग आहे, चौसष्ट ही सुद्धा वर्ग संख्या आहे की तो आठचा वर्ग आहे. ओके, आता पुढे पुढच्या संख्या बघा, दोनशे बारा तीनशे तेरा चारशे चौदा आणि सहाशे सहा याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती? तर मित्रांनो, याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला दिसतंय कोणती संख्या आहे वेगळी, तर सहाशे सहा ही संख्या वेगळी आहे. तर सहाशे सहा ही संख्या का वेगळी आहे? कारण की इथं दोनला दोनने भागलं तर येतं एक, बे एक बे आणि त्यांचा भागाकार मध्ये तीन एके तीन, चार एके चार, तर सहाला सहाने भागल्यानंतर एक यायला पाहिजे होतं, पण इथं शून्य दिलंय म्हणून ही संख्या वेगळी आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, चार हजार तीनशे एकवीस, पाच हजार चारशे तेहतीस, सहा हजार सहा, दोन हजार तीनशे बावीस याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती? कोणती आहे बरं, कमेंट करा. बरोबर, याच्यामध्ये वेगळी संख्या आहे चार हजार तीनशे एकवीस. काय वेगळी आहे बघा, या ज्या बाकीच्या संख्या आहेत ना, त्या त्यांना तीनने भाग जातोय, म्हणजे बेरीज करूया, पाच आणि चार नऊ, नऊ आणि तीन बारा, बारा आणि तीन पंधरा, अंकांची बेरीज आली पंधरा, तीनने भाग जातोय. इथं अंकांची बेरीज किती येते? सहा आणि सहा बारा, तीनने भाग जातोय. इथं अंकांची बेरीज करूया, दोन आणि तीन पाच, पाच आणि दोन सात, सात आणि दोन नऊ, तीनने भाग जातोय. पण यांची बेरीज करूया आता, चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ, नऊ आणि एक दहा, दहा ही संख्या तीनच्या पाड्यात येत नाही म्हणून या संख्येला दहाने भाग जात नाही, सॉरी तीनने भाग जात नाही म्हणून ही वेगळी आहे. ही संख्या तीनने विभाज्य आहे बाकीच्या संख्या. तर पुढे बघा, चारशे अठ्ठेचाळीस, दोनशे अठ्ठेचाळीस, दोनशे चोवीस आणि तीनशे छत्तीस, बरोबर. तर याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती? तर मित्रांनो, कोणती असेल बरं, कमेंट करा. ओके, याच्यामध्ये वेगळी संख्या आहे दोनशे अठ्ठेचाळीस. तर का वेगळी? कारण की दशक आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही एकक स्थाने लिहिलेली आहे. बघा, चार अधिक चार आठ लिहिलं इथं, इथं बघा दोन आणि दोन चार, तीन आणि तीन सहा. ओके, तर असं लिहिलेलं आहे म्हणून ती संख्या वेगळी आहे. आता इथं बघा कोणती वेगळी आहे, तेराव्या प्रश्नामध्ये सहाशे चोवीस, आठशे चव्वेचाळीस, आठशे सव्वीस आणि सातशे चोवीस वेगळी संख्या कोणती आहे बरं? तर मित्रांनो, या ठिकाणी वेगळी संख्या कोणती आहे बघा, कोणती आहे वेगळी संख्या याच्यामध्ये कोणती आहे? हा, पर्याय क्रमांक चार ही संख्या वेगळी आहे. तर का वेगळी आहे बघा, इथं बघा सहा वजा दोन केलं की किती आलं आहे? चार, सहातून दोन गेला चार. इथं सुद्धा बघा आठ वजा चार, आठातून चार गेला किती आलं आहे? चार. इथं सुद्धा बघा आठातून दोन गेले कमी केले किती आलं? सहा. आठातून दोन कमी केले सहा. इथं सातातून दोन कमी केले पाच. ओके, पण पाच येतं, इथं आपल्याला किती पाहिजे? चार दिले आहे की नाही? इथं पाच पाहिजे, इथं चार दिले म्हणून ही संख्या वेगळी. आता पुढचा प्रश्न बघा, अकरा छेद चौदा, तेरा छेद सोळा, एकोणीस छेद एकवीस आणि पंधरा छेद अठरा याच्यामध्ये वेगळा अपूर्णांक कोणता? तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगळा अपूर्णांक कोणता आहे बघा, याच्यामध्ये वेगळा अपूर्णांक आहे एकोणीस छेद एकवीस. तर का बघा, इथं अंशातला आणि छेदातला फरक जर बघितला तर तो किती येतोय बघा, चौदातून अकरा गेल्यावर किती उरतात? तीन. सोळातून तेरा गेल्यावर किती उरतात? तीन. अंशातला छेदातला फरक आहे तीन. इथं सुद्धा बघा अठरातून पंधरा गेल्यावर किती उरतात? तीन. अंशातला आणि छेदातला फरक आहे तीन,
पण इथं बघा 21 मधून 9 गेल्यावर किती उरतात 2, बरोबर, म्हणजे यातला फरक 2 आहे म्हणून हे वेगळं आहे। आता इथं बघा 15वा प्रश्न, 1/9, 2/8, 3/7 आणि 4/5 याच्यामध्ये वेगळा अपूर्णांक कोणता आहे बघा बरं, कोणता असेल वेगळा अपूर्णांक? तर मित्रांनो वेगळा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 4, 4/5 का? आता इथं अंशाची छेदाची बेरीज केली, 9 आणि 1 किती आली 10, इथं 8 अधिक 2 किती आली 10, 7 अधिक 3 किती आले 10, 10, 10, 10, पण इथं अंशाची छेदाची बेरीज करूया, 5 अधिक 4, 9, बरोबर। इथं अंशाची छेदाची बेरीज सगळीकडे सारखी येते पण इथं येत नाही तशी, म्हणून हा पर्याय वेगळा आहे आणि हा घटक न बसणारी संख्या आहे। ओके, अशा पद्धतीने असे प्रश्न सोडवायचे आहेत। थँक्यू।